मित्रांनो, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा आणि बोर्ड परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांकरता इयत्ता 10वीतील राज्यशास्त्र या विषयातील पाठ क्रमांक 3 राजकीय पक्ष भाग 1। राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना डॅडॅश म्हणतात। सामाजिक संस्था, समाज, सरकार, राजकीय पक्ष। पहा, राजकीय पक्ष। नॅशनल कॉन्फरन्स हा डॅडॅश मधील प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे। काश्मीर, आसाम, ओडिशा, बिहार, काश्मीर या पक्षाची विचारसरणी डॅडॅश आहे। मार्क्सवादी, भांडवलशाही, उदारमतवादी का समाजवादी असा प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा हे कोणत्या राजकीय पक्षाचे चिन्ह आहे हे ओळखता आलं पाहिजे। बहुजन समाज पक्षाचे हे राजकीय चिन्ह आहे आणि मग विचारसरणी काय आहे, समाजवादी, राईट। जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर या राजकीय पक्षात झाले। द्रविड मुन्नेत्र कळघम, शिवसेना, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, आसाम गण परिषद, द्रविड मुन्नेत्र कळघम। राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून डॅडॅश मिळविणे हाच असतो। पैसा, संपत्ती, प्रसिद्धी, सत्ता। सत्ता, बहुजनाचे हित या पक्षाचे उद्दिष्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वेळेस अशा प्रकारचे चार राजकीय पक्षांचे चिन्ह देऊन सुद्धा प्रश्न विचारल्या जाऊ शकते। तर अशा वेळेस आपल्याला त्यांची मूळ विचारसरणी जर माहीत असेल तर असे प्रश्न सोडवायला सोपे जाते। बघा, बहुजनांचे हित हे बहुजन समाज पक्ष म्हणजे BSP यांचा मूळ उद्देश आहे। राजकीय पक्षाच्या विचारसरणीला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला काय म्हणतात, लोकसत्ता, लोकशाही, पक्षाचा जनाधार, पक्षाचे धोरण। पक्षाचा जनाधार। राजकीय पक्षांचे डॅडॅश प्राप्त करणे आणि ती टिकविणे हेच प्रमुख उद्दिष्ट असते। सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी, पैसा। सत्ता, राजकीय पक्षांचं विद्यार्थी मित्रांनो एकच उद्दिष्ट असते, ते म्हणजे सत्ता प्राप्त करणे। या पक्षाची स्थापना डॅडॅश साली झाली। 1885, 1884, 1948 का 1984। विद्यार्थी मित्रांनो, राजकीय चिन्ह पाहिल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की ते कोणत्या राष्ट्रीय पक्षाचं आहे किंवा कोणत्या पक्षाचं आहे। हे आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। 1885 गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा मुंबई या ठिकाणी या पक्षाची स्थापना झाली। निवडणुकीत ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते पक्ष डॅडॅश म्हणून कार्य करतात, विरोधी, अपक्ष, स्वतंत्र का सत्ताधारी। विरोधी पक्ष, ज्यांना सत्ता मिळते ते सत्ताधारी, ज्यांना मिळत नाही ते विरोधी पक्ष। हा डॅडॅश मधील प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे। कोणत्या राज्यातील आहे, तर काश्मीर, पंजाब, आसाम, तामिळनाडू। विद्यार्थी मित्रांनो, एकच राजकीय चिन्ह घेऊन आम्ही 3 ते 4 नमुन्यांचे प्रश्न तयार केले आणि विशेष म्हणजे काही प्रश्न फिरून आलटून पलटून विचारलेत, कारण विद्यार्थ्यांना कधी काही प्रश्न निगेटिव्ह पद्धतीने विचारतात, कधी तोच प्रश्न पॉझिटिव्ह पद्धतीनं म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी म्हणून विचारल्या जाते। म्हणून त्या पद्धतीनं आम्ही दोन्ही पद्धतीनं आलटून पलटून विद्यार्थ्यांना प्रश्नांचीही बँक देत आहोत। 12, निवडणुकीत बहुमत मिळविणारा पक्ष डॅश म्हणून ओळखला जातो, विरोधी, अपक्ष, स्वतंत्र, सत्ताधारी। सत्ताधारी, ज्यांना सत्ता मिळते ते सत्ताधारी, ज्यांना मिळत नाही ते विरोधी। डॅडॅश शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून ओळखला जातो। दुवा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, मध्यस्थी किंवा ज्याला आपण ब्रिज म्हणतो, शासन आणि जनता यांना जोडणारा ब्रिज। कोणता,
अधिकारी, आमदार, राजकीय पक्ष का खासदार? राजकीय पक्ष, याच्यातलं करेक्ट उत्तर आहे पाठाच्या आधारे राजकीय पक्ष हे शासनाच्या योजना जनतेपर्यंत आणि जनतेचे गाराने शासनाला सांगतात हे कोण करतात? राजकीय पक्ष। टॅडे सली या पक्षाची स्थापना झाली। राजकीय चिन्ह बघितल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की हे बहुजन समाज पक्षाचं आहे। 1985, 1986, 1884 का 1984? 1984 साली या पक्षाची स्थापना झाली। जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य डायडॅश करते। मी आत्ताच सांगितल्यासारखं दुवा म्हणूनही काम करतात, म्हणजेच मागण्या आणि गाऱ्हाणी सांगतात। अधिकारी, आमदार, राजकीय पक्ष, खासदार, राजकीय पक्ष, राईट। फिरून फिरून प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून आम्ही त्याही पद्धतीनं घेत आहोत। बघा, योग्य जोडी ओळखा। पक्ष व त्यांनी 2009 निवडणुकीत विधानसभेत जिंकलेल्या जागा। अ बघा, शिवसेना 44, ब समाजवादी पक्ष 13, क महाराष्ट्र नवनिर्माण सेना 4, बहुजन विकास आघाडी 2। चार ऑप्शन दिलेत तुम्हाला, बघा अ आणि ब, अ आणि ड, अ क ड, अ प ड। तुम्हाला काय विचारलं विद्यार्थी मित्रांनो? योग्य जोडी। ऑप्शन नंबर 2, अ आणि ड। ब आणि क चुकीचं कसं आहे विद्यार्थी मित्रांनो? कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 13 जागा मिळाल्या होत्या आणि समाजवादी पक्षाला 4 जागा मिळाल्या होत्या। बघा, हे डॅडॅश या पक्षाचे चिन्ह आहे। बघा, या चिन्हांवर आधारित राजकीय पक्षाचा हा तिसरा प्रश्न आहे, जवळजवळ दुसरा का तिसरा। भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। डॅडॅश यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली। राजयप्रकाश नारायण, विनोबा भावे, महात्मा गांधी यापैकी सर्व पक्षविरहित म्हणजे राजकीय पक्ष नसलेली लोकशाही यापैकी सर्व। या पक्षाची स्थापना डॅडॅश साली झाली 1970, 1900, 1980, 1985। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं कन्फ्यूज होऊ शकते की हे बहुजन समाज पक्षाचं राजकीय चिन्ह आहे, नाहीतर विद्यार्थी मित्रांनो हे आसाम गण परिषदेचं राजकीय चिन्ह आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून लक्षात येईल। बघा, 1985। स्वातंत्र्योत्तर काळात हा एक प्रबळ पक्ष होता। बहुजन समाज पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष। बघा तर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ज्याची स्थापना 1885 मुंबई या ठिकाणी झाली होती। चुकीची जोडी ओळखा। विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण तुम्हाला योग्य जोडी ओळखा विचारलं होतं, आता विचारतोय चुकीची जोडी ओळखा। पक्ष व त्यांनी 2009 निवडणुकीत विधानसभेत जिंकलेल्या जागा। बघा, अ जनस्वराज्य शक्ती पक्ष 2, ब लोकसंग्राम पक्ष 1, शेतकरी कामगार पक्ष 1, भारिप बहुजन महासंघ 4। आता बघा चुकीची जोडी कशी आहे। अ आणि ब, अ आणि ड, क आणि ड, अ ब ड, क आणि ड ही चुकीची जोडी आहे। एक प्रबळ पक्ष पद्धतीला डॅडॅश मध्ये आवाहन दिले गेले 1925, 1977, 2014 का 1989? 1977। एकच प्रबळ पक्ष होता, तो होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। बघा विद्यार्थी मित्र, अशाही पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। बघा, बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे। बघा, चार राजकीय पक्षांचे चिन्ह तुम्हाला दिले, त्याच्यावरून तुम्हाला ते क्लिअर झालं पाहिजे की कोणत्या पक्षाचं हे उद्दिष्ट आहे। पहिलं आहे बहुजन समाज पक्षाचं, दुसरं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, तिसरं आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचं, आणि चौथं आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं। एक बहुजन समाज पक्ष।
डॅडेसच्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली. 1925, 1977, 2014, 1989. बघा, 1989, 1977 आव्हान दिलं गेलं आणि 1989 नंतर एका पक्षाचं वर्चस्व असणं संपुष्टात आलं. या पक्षाची स्थापना डॅडॅशमध्ये झाली. बघा, शिरोमणी अकाली दलाचं हे राजकीय चिन्ह आहे. 1980, 1820, 1945, 1920. बघा, 1920 डॅड्या शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला. आघाडी, हुकुमशाही, साम्यवादी, मार्क्सवादी. आघाडी पक्ष स्थापनेच्या नुसार चढत्या क्रमानुसार लाभ. सर्वात पहिल्यांदा जो पक्ष स्थापन झालाय तो, त्यानंतर तो, त्याच्यानंतर पुढच्या पद. बघा, बहुजन समाज पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. बघा, सर्वात पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाला, नंतर भारतीय जनता पक्ष स्थापन झाला, नंतर बहुजन समाज पक्ष स्थापन झाला आणि शेवटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. डॅडॅश पक्षाचे चिन्ह आहे. हे कोणत्या पक्षाचं राजकीय चिन्ह आहे विद्यार्थी मित्रांनो? द्रविड मुनेत्र कळघम, बहुजन समाज पक्ष, मार्क्सवादी पक्ष का समाजवादी पक्ष? बघा, द्रविड मुनेत्र कळघम. एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्ष पद्धतीला डॅडॅश असं म्हणतात. एक पक्ष पद्धत, द्विपक्ष पद्धत, अपक्ष पद्धत का बहुपक्ष पद्धत? एक पक्ष पद्धत. एकच पक्ष प्रभावी असेल तर एक पक्ष पद्धत, दोन पक्ष प्रभावी असतील तर द्विपक्ष पद्धत आणि अनेक पक्ष प्रभावी असतील तर बहुपक्ष पद्धत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तोच प्रश्न तशा पद्धतीने विचारला गेला. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकासाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचं धोरण आहे. 1, 2, 3, 4. बघा, 1, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचं हे सुरुवातीपासूनचे काय आहे? धोरण आहे. राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून या दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते तेव्हा त्या शासन पद्धतीला डॅडॅश असे म्हणतात. एक पक्ष पद्धत, द्विपक्ष पद्धती, अपक्ष पद्धती, बहुपक्ष पद्धती. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्रश्नातच मिळते विद्यार्थी मित्रांनो. दोन राजकीय पक्ष म्हणजेच द्विपक्ष पद्धती, बरोबर आहे. या पक्षाची स्थापना डॅडॅश साली झाली. सिम्बॉल्सवरून आपल्या लक्षात आलं असेल की हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. 1985, 1885, 1999, 1990. राईट, 1990. बघा विद्यार्थी मित्र, अशा एक पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकते. दोन स्टेटमेंट देतात आणि मग त्याच्यावर खाली चार पर्याय देतात. विनोबा भावे यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली. ब, एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आवाहन दिल्या गेलं. फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ आणि ब बरोबर, अ आणि ब दोन्हीही चूक. बघा, अ आणि ब हे दोन्हीही बरोबर आहेत. अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो अशा पद्धतीला डॅडॅश असं म्हणतात. एक पक्ष पद्धत, द्विपक्ष पद्धत, अपक्ष पद्धत का बहुपक्ष पद्धत? बघा, बहुपक्ष पद्धत. एक पक्ष असेल तर एक पक्ष पद्धती, दोन पक्ष असतील तर द्विपक्ष पद्धत, अनेक पक्ष असतील तर बहुपक्ष पद्धत. एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष अथवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देण्याचे अधिकार कोणाला आहे? निवडणूक आयोग, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती का सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश? निवडणूक
आयोग निवडणुका घोषित करण्यापासून ते निवडणुकांचे निकाल लावण्यापर्यंतचे आणि राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे सगळे काम कोण करते विद्यार्थी मित्रांनो? निवडणूक आयोग, जे आपण पाठ क्रमांक 2 मध्ये पाहिला आहे. डॅडॅश विचारसरणीवर आधारित पक्ष आहे ना. राजकीय चिन्हांवरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे कोणत्या पक्षाचं चिन्ह आहे. माओवादी, लेनिनवादी, मार्क्सवादी का हिटलरवादी? मार्क्सवादी, राईट. ज्याच्या पक्षाच्या नावातच मार्क्स आहे ती विचारसरणी. एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान किती टक्के वैध मते मिळविणे आवश्यक आहे? वैध म्हणजे विद्यार्थी मित्रांनो व्हॅलिड. पहिलं बॅलेट पेपरवर इलेक्शन्स घेतल्या जायचे आणि मग ते मत बाद व्हायचे. पण आता वोटिंग मशीन असल्यामुळं ईव्हीएम, त्यामुळं वैध राहिलंच नाही. आता सगळे जे पडतील ते वैध असतात. 1, 6, 2, 8, 3, 3, 4, 4% बघा, 6% वैध मतं मिळविणे आवश्यक आहे. हा डॅडॅश राज्यातील प्रादेशिक पक्ष आहे. पंजाब, राजस्थान, आसाम, महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो बघा, एकाच राजकीय चिन्हांवर आपण 2 ते 3 नमुन्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न घेत आहोत. म्हणजे कसाही प्रश्न फिरून आला तरी तुम्हाला त्याचं उत्तर यावं. बघा, पंजाब, शिरोमणी अकाली दल. योग्य विधान ओळखा. भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. 2009 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 9 जागा मिळविल्या. 3, तृणमूल काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. 4, शिवसेना हा राष्ट्रीय पक्ष आहे. असा प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो की करेक्ट करून घ्या की प्रश्न होकारार्थी विचारला गेलाय का प्रश्न नकारार्थी विचारला गेलाय. कारण अशा वेळेस नकारार्थी प्रश्न बऱ्याच वेळेस विचारल्या जातात. म्हणून तेवढं बारीकीने लक्ष देऊन विधान ओळखायचं आणि नंतरच ऑप्शन्स निवडायचे. पहिलं बघा, अ ब क ड. तिसरं आहे अ ब ड, अ ब क, ब क ड. उत्तर आहे बघा अ ब क, कारण शिवसेना हा राष्ट्रीय पक्ष नसून तो एक महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे. एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून किमान 1.5 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी आपण टक्केवारी पाहिली, आता विचारते त्यांना सदस्य. 6, 4, 2, 8 बघा, 4 सदस्य त्यांना लोकसभेवर निवडून आणले. या भागामध्ये आपण एकूण 40 विविध प्रश्नांचा सराव केलाय, अभ्यास केलाय. भाग 2 मध्ये आपण उर्वरित प्रश्न आणि प्रश्नमंजुषा पाहणार आहोत. त्या प्रश्नमंजुषेचे प्रश्न आपल्याला भाग 1 आणि भाग 2 मधल्या प्रश्नांवर विचारलेले असतील. उत्तरांच्या खात्रीसाठी एकदा पाठ्यपुस्तक अवश्य बघून घ्या. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आमची टीम यासाठी क्षमस्व आहे. धन्यवाद.